रेशन रोजगार शिक्षण आणि वेतनाच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आदिवासी दिनाच्या निमित्तानं तालुक्यात जातीयवादी राजकारण सुरू असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघटनांनी आदिवासी आणि श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. अकोले तालुक्यात सुरू असलेल्या जातीयवादी राजकारणाला जोरदार चपराक देत माकपनं तहसील कार्यालयाचं गेट तोडत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित केलेल्या मागण्यांची प्रशासनानं तड न लावल्यास 11 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा माकपच्या वतीनं देण्यात आला. आदिवासी दिनाच्या निमित्तानं आदिवासींच्या भावनांशी खेळायचे आणि नंतर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे अशी संतापजनक परिस्थिती सध्या तालुक्यात दिसते. रेशनचा काळाबाजार करून आदिवासींच्या अन्नात माती कालवायची, आदिवासींना जंगलाच्या जमिनीवर अधिकार नाकारायचे, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, आशा कर्मचारी, घरेलू कामगार, अंगणवाडी कर्मचारी, विधवा परित्यक्ते आणि निर्धार वृद्धांना शासकीय योजना, वेतन आणि सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवायचं, शासन प्रशासनाचे हे अन्यायकारक उद्योग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहन करणार नाही असा इशाराही देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर आदिवासी कामगार कर्मचारी निराधार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी 200 श्रमिकांनी आंदोलन सुरू केलं असताना आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी बंडरदरा येथे एका खासगी कार्यक्रमाला निघून गेले. आदिवासी आणि श्रमिकांच्या आंदोलनाची ही उपेक्षा लालबावटा खपवून घेणार नाही अशी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी यावेळी तहसीलचं गेट तोडून कार्यालयामध्ये धडक दिली. तहसील कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाच्या या कृतीचा धिक्कार करण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची त्रेधा उडाली. आंदोलकांनी पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आंदोलनात उपस्थित केलेल्या मागण्या धसास लावल्याशिवाय आंदोलक माघार घेणार नाही हे आता स्पष्ट झालंय. आदिवासी दिनाच्या निमित्तानं आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि श्रमिकांच्या मागण्यांसाठी आज 3 दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही सुरू करतोय. 3 दिवस हे धरणे आंदोलन चालेल आणि तिसऱ्या दिवशी प्रचंड मोठा मोर्चा तहसील कार्यालयावर येईल याबाबतचं निवेदन तहसील कार्यालयाला देण्यात आलेलं होतं. मात्र ज्यावेळी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो, धरणे आंदोलन सुरू करायला आलो, त्यावेळी समजलं की आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून या ठिकाणचे अधिकारी भंडारदऱ्याला गेलेले आहेत. तिथे काही नामांतराचा काही कार्यक्रम आहे आणि त्याला गेलेले आहेत. नामांतराला आमचा पाठिंबा आहे. राघोजी भांगरे आमचे पण मार्गदर्शक आहेत, आमचे पण नेते आहेत. मात्र ज्या आदिवासींसाठी श्रमिकांसाठी जीवाचं रान राघोजी भांगरेंनी केलं, त्यांच्या रेशनवर डल्ले मारायचे, त्यांना जंगलच्या जमिनीचे अधिकार नाकारायचे, विधवा परित्यक्त अपंगांना पेन्शन नाकारायचं, घर कामगारांना सगळ्या प्रकारच्या सुविधा नाकारायच्या, आमच्या आशा आहेत, अर्धवेळ परिचारिका आहेत, निराधार विधवा आहेत, यांचे सगळे कामं तसेच ठेवायचे आणि जो अशासकीय कार्यक्रम आहे ज्याला कोणत्याही शासकीय प्रोटोकॉल नाही त्याच्या दिगमतीसाठी संबंध प्रशासनाने तिथे जाऊन हात जोडून उभं राहायचं हे अकोले तालुक्यातील क्रांतिकारी जनता सहन करण्याच्या सुतराम शक्यता नाहीत. ही लाल बावट्याची भूमी आहे, संघर्षाची भूमी आहे. भावनांचं आणि नावाचं राजकारण करण्यापेक्षा त्या गरिबांच्या ताटात अन्न कसं जाईल याच्यासाठी काम करणाऱ्यांची ही भूमी आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आपण आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज तहसील कार्यालयाचं गेट तोडत आणि मधलं सुद्धा गेट तोडत श्रमिक आतमध्ये घुसले. फक्त भावनांचं आणि जातीचं राजकारण करायचं, आमदारक्या खासदारक्या मिळवण्यासाठी आमची संघटना तमक्या जातीची संघटना तमकं नामांकरण, अरे ज्यांच्या जीवावर राजकारण करता त्यांच्या अन्नाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम वर्षानुवर्ष तुम्ही केलं आणि त्यांच्या पोटावर आज राजकारण करता. अकोल्यातली जनता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे सहन करणार नाही हा संदेश आम्ही दिलाय. 1 तासाची मुदत दिली आहे. आम्ही मंडप टाकलाय, पूर्ण तयारीने आलोय. पाऊस येऊ वादळ येऊ हे लढणारे बहादर आहेत आणि जेल तुरुंग लाठ्या काठ्या या सगळ्यांना पुरवून उतरत संघर्ष करणारे आम्ही लाल बावटेचे कार्यकर्ते आहोत. 1 तासाची मुदत आहे, त्यांनी यावं, चर्चा करावी. मला माहिती 1 मिनिटात प्रश्न सुटणार नाही, त्यामुळेच 3 दिवस दिलेले आहेत. प्रशासनाला बोलवावं, तहसीलदार आहेत, BDO कार्यालय आहे, बाकी फॉरेस्ट विभाग आहे, सगळ्यांना बोलवावं, प्रश्न जागेवर सोडवावे. जनता दरबार 3 दिवस भरेल, 3 दिवसात हे प्रश्न सोडवावे. 1 तासामध्ये प्रक्रिया सुरू झाली तर शांततेच्या मार्गाने आणि 1 तासात प्रक्रिया सुरू झाली नाही तर वाटेल त्या मार्गाने, पण गरिबांच्या मागण्यात धसास लावण्याशिवाय माघार नाही हा संदेश आणि संकल्प आम्ही सगळ्यांनी केलाय. धन्यवाद.
सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगळ, जुबेदा मणियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, तुळशीराम कातोरे, भारती गायकवाड, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे, खंडू वाघचौरे, मथुराबाई बर्डे, नंदू गवांदे, साहेबराव घोळे, भाऊसाहेब मेंगळ आदींनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.